आणि तिथं वायनरी काढली, परत ती वायनरी काय चालू आहे का बंद आहे का कुठं, नुसतं मडच उभं केलंय तिथं. लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु ह्यावेळीच मी अदृश्य काम केलं. अतिशय, अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं? तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वळलं आणि अदृश्य प्रचार केला. संस्था चालवायला नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते, ते येड्यागाबाळ्याचं काम नाही. तुमचा दूध गंगा दूध संघाची काय अवस्था आहे? वाट लागली. त्याच्यानंतर अमृत आलं, आता सॉरी अमूल, आता अमूलनी तरी काहीतरी होईल, ते अमूल पण बंद पडलं, दूध गंगा पण बंद पडला. अरे काय संस्था चालवत आहेत? भाऊंनी लावलेलं कर्मयोगीचं रोपटं आज किती कोटी रुपये कर्ज आहे? 500 कोटीच्या वर कर्ज. अहो भाऊंनी बिनकर्जाचा कारखाना तुमच्या ताब्यात दिला, तुम्ही कर्जबाजारी करायला लागलाय. तुम्ही काय म्हणजे 1,12,000 करायला निघाला ही, मग त्याला निवडून देणार आहे का? त्याचा विचार करणार आहे का? नाही. माझी बारामती बँक जाऊन बघा कशी चालली, आणि इंदापूर सहकारी बँक 30 सालांवर आहे. अरे काय तुमच्यात कर्तृत्व नाही, कशाचा गप्पा हणता? तुम्हाला इंदापूर बँक चालवता येत नाही, माझा खरेदी विक्री संघ येऊन बघा आणि तुमच्या खरेदी विक्री संघाची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे बघा ना. ती आमच्या कळसला वायनरी काढली, ते बिचारे गशी पाटील कधी दारूला शिवले नाही, तिथं वायनरी काढली. आणि तिथं वायनरी काढली, परत ती वायनरी काय चालू आहे का बंद आहे का कुठं, नुसतं मडच उभं केलंय तिथं. अरे काय वायनरी, आमच्या इथली पण वायनरी बंद व्हायला लागली होती, पण आम्ही चालू ठेवली की नाही जाऊन बघा. बारामती ऍग्रो, बारामती ग्रेप इंडस्ट्री, शेवटी संस्था चालवता आल्या पाहिजेत. आज निराभिमा कारखाना काय भाव देतो? आज कर्मयोगी काय भाव देतो? आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला योगेश इथं बसलाय, माळेगाव कारखान्याचा संचालक, 3,636 रुपये भाव. ऐकूनचा नाद नाद करायचा नाद. अरे इंदापूर करा दो, तुम्ही 700-700 रुपये टनाला कमी घेताय, कष्ट तेवढेच. एनसीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या माग लागून 300 कोटी रुपये आणले. हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले, काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहांकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला? लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु ह्यावेळीच मी अदृश्य काम केलं. अतिशय, अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कुणी उभा करेल त्याचं इमान इतबारच काम केलं, मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध. चाल, ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो घोडा, याच्यामध्ये हे तांबारे, ही लोक कुणाचीच नाही, ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी. मी तुम्हाला आता सांगतो, मगाशी कोणीतरी विषय काढला, देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो. देवेंद्रांनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा, आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, एक एक जागा महत्त्वाची. ते म्हणले आमदारकीचं काय? ते म्हणले, मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही. मग ते म्हणले देवेंद्र जे निर्णय घेतील तो मान्य. मी म्हणलं ठीक आहे, देवेंद्र जे घेतील तो निर्णय मान्य.
मी हो म्हणलो, हर्षवर्धन पण हो म्हणला. आता निवडणुका जवळ आल्या, मधी 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या. मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कोणीतरी कोणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचा झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दलबदलू दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? एकदा तुम्ही गशी पाटलांच्या वेळेस उमेदवारी नेमे आली म्हणून अपक्ष उभा राहिला, त्यावेळेस त्यावेळेस सांगितलं की आम्ही सुतगिरणी काढणार आहोत. बावड्यामध्ये गेलं की ए यादी करा, लाखेवाडीला यादी करा किती घ्यायची, जंक्शनला यादी करा, वालचंदनगरला यादी करा, बर्णेवाडी अंतुर्ण माझं सणसर सगळीकडे याद्या. आणि पोर मुलांना नोकऱ्या नव्हत्या, लोकांनाही वाटलं आता सुतगिरणी. 95 इंदापूरकरांना नोंदणी आठवा, झाली सुतगिरणी? किती वर्ष झाली? 15 नाही जवळपास 25-40 वर्ष झाली, नाही 30 वर्ष झाली, ती 29 वर्ष झाली, 29 वर्ष झाली. तुम्ही किती फसवाफसवी कराल रे? आज ह्या पद्धतीनं तुम्ही करोडो रुपये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कमी देता. छत्रपतीनं पण भाव 3000 दिला, पण ॲट ए टाईम एका वेळेस दिला, 2-3 टप्प्यामध्ये दिला नाही. कशाचे? सुतगिरणीचे. हां, तेव्हा का आता सुतगिरणीचे पैसे दिले नाही, व्याजासकट वसूल करायला पाहिजे. हे जे प्रकार आहेत ना, विश्वासार्हता तुमची काय? आज तुम्ही 4-4 वेळेला निवडून जाता, तुम्ही त्या ठिकाणी निरा भीमा कारखाना अडचणीत आणलाय. मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या संस्था अडचणीत आणल्या, सुतगिरणी तर उभी केलीच नाही, शिक्षण संस्थेची पण चौकशी लागली. मला आत्ता माझे एक सहकारी सांगत होते, दादा इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख रुपये RBI दंड केला गेल्या वर्षी वाटतं, दंड केला. का केला? काहीतरी चुकीचं होतं म्हणून केला. शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली. अरे असं करून नाही राजकारण होत, लोकांची कामं करावी लागतात, विकास करावा लागतो. ह्या 10 वर्षातला दत्ता मामा भरणेंच्या नेतृत्वाखाली झालेला इंदापूरचा विकास आणि हर्षवर्धन पाटलांनी त्याच्या आधी 20 वर्षाचं केलेलं काम, तुम्ही तर सत्तेमध्ये होता सातत्याने, तुम्ही मनोहर जोशी आणि त्या नारायण राणे मुंडे साहेबांच्या सरकारमध्ये होता, पुन्हा 99 पण तुम्ही सरकारमध्ये आला, 2004 आला, 2009 आला. सतत सत्तेमध्ये असताना पण तुम्हाला पूर्ण जिल्हा मी बघत होतो, फक्त तुम्हाला इंदापूर तालुका बघायचा होता. त्याच्यामुळं कितीतरी विकास इथं व्हायला पाहिजे होता. मी माझा बारामती तालुका बघून जिल्हा बघत होतो की नव्हतो? मी माझ्या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना ह्या ना त्या प्रकारे कुठं ना कुठं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, सभापतीपद, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचं चेअरमनपद, अशा वेगवेगळ्या सहकाराचं एक कुठलं तरी पद दिलं होतं, लोकलेखा. काही का होईना, पद देण्याचा प्रयत्न केला ना.